पन्हाळा तालुक्यातील माझगावपैकी माळवाडी इथल्या निलेश सावंत या तरुणानं राज्य लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक कक्षाधिकारी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. या यशाबद्दल निलेशचं कौतुक होत आहे. माझगावपैकी माळवाडी हे पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातलं अवघ्या 700 ते 800 लोकवस्तीचं गाव. निलेश लक्ष्मण सावंत यानं 1 ते 10 शिक्षण याच गावात घेतलं. निलेशनं महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरात पूर्ण केलं. ऊसतोड मजूर म्हणून काम करणारे वडील, शेतीपंपाची दुरुस्ती करणारा भाऊ अक्षय आणि गृहिणी असलेली आई यांच्या कष्टातून मिळणाऱ्या उत्पन्नातून घर खर्चही चालणं अवघड होतं. त्यामुळं निलेशनं आपलं संपूर्ण शिक्षण शिष्यवृत्ती मिळवत पूर्ण केलं. लोअर मिडल क्लास फॅमिलीमध्ये असल्यामुळं सुरुवातीला थोडंसं पैशाची अडचण वगैरे आली होती. पण कसं NMMची स्कॉलरशिप, त्यानंतर इन्स्पायर स्कॉलरशिप, डिग्रीला असताना युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप असं मिळत, म्हणजे पैशाची जोडणं झालेली. आणि मग त्यावरच मी तिथनं पुढं म्हणजे 11वीपासून शिक्षण वगैरे घेतलं. हेच मग स्पर्धापरीची पुस्तकं वगैरे घ्यायला हे पैशाचा वापर केला. त्यामुळं तशी इतकी अडचण येऊ दिली नाही आणि घरावर पण एवढा म्हणजे प्रेशर आणून दिलं नाही पैशासाठी. त्यानंतर आता स्पर्धापरीची सुरुवात BSc झाल्यानंतर, म्हणजे BSc संपली, त्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर, म्हणजे BSc नंतर आम्ही 2-3 महिन्यानंतर स्पर्धापरीला सुरुवात केली. 2019 पहिला अटेंड होता. त्यावेळी इतकी काय म्हणजे एवढं काही म्हणजे सक्सेस मिळालं नाही. फक्त एक PSIची प्री आणि एक NCERTची प्री फक्त निघलेली. आणि त्यानंतर 2020 आता ही परीक्षा 2020 आहे. तर हे सेकंड अटेम्प्ट होतं. आणि थोडासा मग ते कोरोना काळ, त्यानंतर ते मराठा आरक्षणची कोर्ट केस, त्यामुळे परीक्षा लांबत लांबत गेली. त्यानंतर थोडंसं प्री झाल्यानंतर मेन्सनंतर मुलांनी त्यावर केस टाकलेली, त्यामुळं ह्याचा पण थोडासा अभ्यासाष्ट इफेक्ट झालेला. आणि मग त्यानंतर आत्ताही प्रोसेस कम्प्लीट झालेला आहे. BSc पदवी घेतल्यानंतर निलेशनं स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. निलेश बरोबरच गावातील काही होतकरू तरुणांनी अभ्यास करण्यासाठी ग्रामपंचायतीकडं एका खोलीची मागणी केली. ग्रामपंचायतीनं या तरुणांना खोली उपलब्ध करून दिली. निलेश आपल्या मित्रांसोबत तिथंच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू लागला. 2019 आलेल्या अपयशानं खचून न जाता त्यानं September 2021 झालेल्या MPSC कक्ष अधिकारी पदाच्या पूर्वपरीक्षेत यश मिळवलं. त्यानंतर याच पदाच्या मुख्य परीक्षेत 400 पैकी 319 गुण मिळवत निलेशनं राज्यात पहिला क्रमांक पटकावला. आपल्या पोरानं मिळवलेल्या या यशाचं निलेशच्या आई रंगूबाई सावंत यांना विशेष कौतुक वाटतंय. आमचा मुलगा लहान 5 झाला आता यावेळेला, आम्हाला खूप खूप आनंद वाटतोय. तो लहानपणापासूनच हुशार फार होता, त्यामुळे त्यानं कधीच नंबर सोडलेला नाही. आत्ता पण त्याचा महाराष्ट्रात 1 आलेला आहे, त्याबद्दल आम्हाला फार आनंद वाटतोय. प्रतिकूल परिस्थितीत नेटकं नियोजन आणि अपार कष्ट यामुळं निलेशनं हे यश मिळवलं असून त्याच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.